जर मी तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्ही कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताय, शेअर मार्केटमध्ये काम करताय, ते कशा प्रकारे करताय, तर तुमचं एकच उत्तर असेल, मला या मित्राने सांगितलं म्हणून मी हे स्टॉक विकत घेतले, मी या टी व्ही चॅनेलवर पाहिलं, यूट्यूब चॅनेलवर पाहिलं, या अँकरने सांगितलं, यूट्यूबरने सांगितलं, म्हणून मी त्याच्यामध्ये गुंतवणूक करतोय. जर तुमचंही उत्तर हेच असेल तर 101% पुढे जाऊन तुम्हाला लॉस होण्याची जास्त शक्यता आहे. का? तर तो अंदाज व्यक्त करतोय, त्या व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवताय आणि तुम्हाला माहिती नाही तो व्यक्ती का असं सांगतोय, खरंच तो जेन्युइन आहे की खोटारडा आहे, तुम्हाला फसवण्याचं काम करतोय हे तुम्हाला माहिती आहे का? नाही. तरीसुद्धा तुम्ही त्याने सांगितलेल्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताय आणि हीच तुमची चूक होते. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा, बेल आयकॉनला प्रेस करा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक करून शेअर तर कराच आणि तुमचं मत मला कमेंट करून कळवा. मला कोणतीही माहिती नसून सुद्धा मी स्टॉक निवडू शकतो का? मला शेअर मार्केटचं नॉलेज नसतानाही मी छोट्या लेवलवर गुंतवणूक करू शकतो का? हो, 100% तुम्ही करू शकता, बट एक बेसिक नॉलेज आपल्याला असायला हवं आणि हे बेसिक नॉलेज आम्ही ऑलरेडी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर देतोयच, पण अजून थोडंसं नॉलेज असायला हवं जे ऑलरेडी तुमच्याकडे आहे. आता ऑलरेडी तुमच्याकडे कसं आहे, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करताय, ज्या क्षेत्राचं तुम्हाला जास्त नॉलेज आहे, त्या क्षेत्रामध्ये मॅक्सिमम गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करा. काय होतं, आपण डिमॅट अकाउंट ओपन करतो, त्याच्यामध्ये वेगवेगळे स्टॉक्स ॲड करतो आणि कोणत्याही स्टॉकमध्ये कधीही गुंतवणूक करतो, अरे हा 100 रुपये होता, आता 95 रुपयावर आला आहे ना, मी गुंतवणूक करतोय, पण तो 95 रुपयावरून 70 रुपयावर येतो, जेवढा आपण गुंतवणूक करत जाऊ तेवढा तो खालीच पडत जातो. मग आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक का केली? कारण थोडासा तो वरून खाली आला होता म्हणून मी त्याच्यामध्ये गुंतवणूक केली, मला वाटलं तो पुन्हा वर जाईल म्हणून मी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती. हे कॉमन लोकांचं मॅक्सिमम उत्तर असतं आणि हेच कारण असतं जे तुमचं नुकसान करून जातं. म्हणून जर तुम्ही मेकॅनिक असाल तर तुम्हाला ऑटोमोबाईल सेक्टरमधील नॉलेज असेल, ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये काय सुरू आहे, कशाप्रकारे गोष्टी घडत आहेत, तुम्ही एखाद्या ऑटोमोबाईल कंपनीमध्ये काम करत असाल तर टॉपची कंपनी कोणती आहे, कोणत्या कंपनीमध्ये कोणते क्रायसिस सुरू आहेत, कशाप्रकारे स्टॉकची प्राईस वाढेल आणि कशाप्रकारे कमी होईल, त्याच्यामागं कारण काय असेल, एखादा स्ट्राईक होतोय का, कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली आहे का, कंपनीचं नेक्स्ट मोठं प्रोजेक्ट कोणता येणार आहे, कंपनीचं मॅनेजमेंट कंपनीकडे कोणत्या दृष्टीने पाहत आहे, कंपनी कशाप्रकारे आपल्या कॉम्पिटिटरना बीट करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे, या सगळ्या गोष्टींचा एक बेसिक लेवलवर ॲनालिसिस करायला हवं आणि तेव्हाच त्याच्यामध्ये गुंतवणूक करायला हवी. जर तुम्ही फायनान्स सेक्टरमध्ये असाल तर फायनान्स सेक्टरमध्ये असणाऱ्या कंपन्या कशाप्रकारे वर्क होत आहेत, कशाप्रकारे बँकिंग सेक्टरमध्ये घटना घडत आहेत, बँकांचे व्याजदर कमी आहेत की जास्त आहेत, पुढच्या बजेटमध्ये काय होण्याची शक्यता आहे, आत्ता जे बजेट जाहीर केलं गेलं त्या बजेटचा परिणाम या बँकांवर कशाप्रकारे होणार आहे, या सगळ्या गोष्टीचा थोडासा अंदाज बांधून आपण गुंतवणूक करू शकतो. आता याच्यामध्ये 3 प्रकारे गुंतवणूक करता येते किंवा 3 प्रकारचे सेक्टर असतात ज्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करणार आहोत. पहिला आहे व्हॅल्यू सेक्टर, दुसरा आहे सिक्लिक सेक्टर आणि तिसरा आहे ग्रोथ सेक्टर. या 3 सेक्टरमध्ये आपण गुंतवणूक करतो आणि याला आपण स्टेप बाय स्टेप पुढे पाहणार आहोत. पहिला आहे सिक्लिक सेक्टर. आता सिक्लिक सेक्टर म्हणजे काय, उदाहरणार्थ मी यूट्यूबवर व्हिडिओज बनवतो, व्हिडिओज मी त्या यूट्यूबवर अपलोड करतो, यूट्यूबवर अपलोड केलेल्या व्हिडिओज तुम्ही पाहता, म्हणजेच काय, जर तुम्ही त्या व्हिडिओज पाहिल्या नाहीत तर यूट्यूबची डिमांड कमी होईल, कंपेरेटिव्हली माझ्या व्हिडिओची डिमांडसुद्धा कमी होईल. आता जर समजा मी व्हिडिओ बनवल्याच नाहीत तर यूट्यूबवर व्हिडिओ दिसतील का माझ्या, 100% नाही दिसणार, मग त्यामुळे तुम्हीसुद्धा पाहू शकणार नाही. जर समजा मी व्हिडिओ बघतो आहे, तुम्हाला पाहायच्या पण आहेत, पण यूट्यूबने आपलं ॲपच बंद केलं तर तुम्हाला त्या व्हिडिओज दिसतील का, 100% नाही दिसणार. म्हणजेच काय, या सगळ्या गोष्टी एकत्रित एकमेकांवर अवलंबून आहेत म्हणून याला आपण सिक्लिक सेक्टर म्हणू शकतो. अगदी याचप्रमाणे जी घटना घडते त्या घटनेचा जर परिणाम इतर क्षेत्रावर सुद्धा होत असेल तर हे सिक्लिक सेक्टरमध्ये येतं. सपोज बँकांनी आपले व्याजदर कमी केले, आता तुम्हाला माहितीच आहे रिअल इस्टेट खूप वर्षापासून एक लो रेंजमध्ये परफॉर्म करत आहे, रिअल इस्टेट अजूनही बूमवर आलेलं नाही, कंटिन्युअस त्यांचा परफॉर्मन्स ड्रॉप होत आहे. पण या सगळ्या गोष्टी कशावर डिपेंड असतात, ऑलरेडी व्याजदर खूप जास्त होता, आता बँकांनी त्यांचे व्याजदर कमी केले आहेत, कोविडची सुद्धा सिच्युएशन आहे आणि याचमुळे लोक आपले बँकेमध्ये पैसे खूप कमी ठेवत आहेत. का? कारण बँकेमध्ये व्याजदर तर खूप कमी मिळतच आहे आणि सिक्युरिटीचा पण खूप जास्त इश्यू पुढे पाहायला मिळाला, त्यामुळे लोक थोडीशी रिअल इस्टेटकडे वळत आहेत, कारण त्याच्यामधून तुम्हाला रिटर्न्स तर खूप चांगले मिळणार आहेत आणि चांगल्या लेवलला चांगल्या प्राईजला आपण घर विकत घेऊ शकतो किंवा जे घर आहे
त्याचं एक्सपान्शन करू शकतो, कारण आपल्याला व्याजदर खूप कमी भरावा लागणार आहे. रिअल इस्टेट काही दिवसांनी, काही महिन्यांनी, काही वर्षांनी बूमवर जाताना सुद्धा दिसू शकतं, कारण हा सिक्लिक सेक्टरचा एक प्रकार आहे आणि याचप्रमाणे इतरही सेक्टरला तुम्ही ॲनालिसिस करू शकता. याचप्रमाणे व्हॅल्यू सेक्टर काय असतं? व्हॅल्यू सेक्टर म्हणजे ज्याच्याकडे काही हिडन व्हॅल्यूज असतात. सपोज एखादी रिअल इस्टेट कंपनी आहे आणि त्याच्याकडे 500 acres जमीन आहे जी 10 वर्ष 20 वर्ष 30 वर्षापासून त्यांच्याकडेच आहे. पण आता जेव्हा त्याच्यावर ते एक नवीन मोठा प्रोजेक्ट घेऊन येतील, एक मोठी रेसिडेन्शियल अपार्टमेंट असेल किंवा एक मोठा प्रोजेक्ट असेल जेव्हा ते तिकडे चालू करतील, तेव्हा त्याची व्हॅल्यू खूप जास्त वाढेल. आणि जेव्हा ते फ्लॅट सेल व्हायला सुरू होतील तेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर इन्कम त्या कंपनीकडे जनरेट होऊ शकतो. अशा प्रकारे इतर कोणत्या कंपनीकडे पोटेन्शियल आहे का हे सुद्धा तुम्हाला बघावं लागेल, ज्याला आपण म्हणू शकतो व्हॅल्यू सेक्टर. याचप्रमाणे तिसरं सेक्टर येतं आहे ते म्हणजे ग्रोथ सेक्टर. आता ग्रोथ सेक्टर म्हणजे काय? काही कंपन्या जर तुम्ही बघितल्या असतील तर कोविडमध्ये खूप जास्त बूमवर गेल्या, कंटिन्युअस त्यांचा सेल वाढत होता, कंटिन्युअस कंपनी ग्रो होत होती. याचं काय कारण? कोविडमध्ये त्या कंपनीच्या रिलेटेड जे प्रोडक्ट होते त्यांची वाढलेली डिमांड. अचानक एखाद्या प्रोडक्टची डिमांड वाढते, अचानक ती डिमांड वाढल्यामुळे ती कंपनी सडनली बूम व्हायला लागते, वाढायला लागते, शेअरची प्राईससुद्धा वाढायला लागते, ज्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये जे काही काम करणारे लोक आहेत, जे काही बायर आहेत, ते त्या कंपनीच्या मागे लागतात आणि अजून कंपनी बूम व्हायला लागते. याचंच कारण आहे ग्रोथ सेक्टर. आता कोविडमध्ये तुम्ही बघू शकता काही अशा कंपन्या होत्या फार्मा सेक्टरमधल्या ज्यांना खूप डिमांड होती, त्यांची प्राईस कंटिन्युअसली ग्रो होत होती, त्याचबरोबर FMCGला सुद्धा खूप चांगली डिमांड पाहायला मिळाली. याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा काही कंपन्या शोधायच्या आहेत ज्या top 3 असतील आणि त्याच कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची आहे, जेणेकरून खूप चांगले रिझल्ट्स तुम्हाला पुढे पाहायला मिळतील. अशा प्रकारे जर तुम्हीसुद्धा स्टॉक निवडलेत, त्याच्यामध्ये गुंतवणूक केलीत, थोडासा विचार केला, थोडंसं सामान्य ज्ञान वापरून, थोडंसं नॉलेज वापरून, जनरल नॉलेज घेऊन जर तुम्ही त्याच्यामध्ये गुंतवणूक केली, खूप मोठं रॉकेट सायन्स नाही, चांगले रिझल्ट मिळू शकतात. गरज आहे प्रॉपर ॲनालिसिस करण्याची, तेही बेसिक लेवलवर. एकदम डीपमध्ये जाऊन त्याच्यामध्ये घुसून ॲनालिसिस करण्याची काही गरज नाही. छोट्याशा वरवरच्या माहिती घेऊन, छोटी मोठी माहिती मिळवून एक छोटी गुंतवणूक केलीत तर तुम्हाला समजेल ॲनालिसिस काय असतं आणि ते कशाप्रकारे वर्क होतं. आणि जर तुम्हाला प्रॉपर नॉलेज घ्यायचं असेल तर डेफिनेटली आमचा कोर्स आहे, तो जॉईन करू शकता. खूप चांगल्या व्हॅल्यूज आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो, सपोर्ट देतो आणि प्रॉपर टेक्निकल ॲनालिसिस करायला शिकवतो. सोबतच जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये नवीन असाल, तुमचं डिमॅट अकाउंटसुद्धा नसेल, तर फ्री ऑफ कॉस्ट आमच्याकडे डिमॅट अकाउंट ओपन होईल. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहेत, माझ्या टीमशी संपर्क करू शकता, फोनवर ते तुम्हाला प्रॉपर सपोर्टसुद्धा देतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमचं मत मला कमेंट करून कळवा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.